पुढची बातमी आहे साताऱ्यातून उदयन राजे आणि शिवेंद्र राजे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या बालकिल्ल्यात पडझड झाली त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सर्वात शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर आले होते त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत जंगी स्वागत करण्यात आले आहे शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागतासाठी भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली आहे त्यानंतर राष्ट्रवादीचा मोठा मेळावाही पार पडलाय या मेळाव्यात पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी भाजपला रामराम करत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय काहीच दिवसांपूर्वी उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला दुसरीकडे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या बाजूने जाणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे साताऱ्यातील दोन राजेंनी पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर आता शरद पवार पहिल्यांदाच साताराच्या दौऱ्यावर आले होते